परतवाडा शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. अवघ्या 2.5 वर्षापूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याचा मोर्शी रिद्धपूर शिरखेड येथे अपघात झालाय. यात पती पत्नींचा जागीच मृत्यू झालाय. छोटू उर्फ पियुष दिगंबर वाठोडकर वयवर्ष 30 आणि प्रतीक्षा पियुष वाठोडकर वयवर्ष 25 असं या मृत पती पत्नींची नावे आहेत. पियुष हे परतवाडा शहरालगत देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बालाजीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा श्रेयस हा 1 वर्षाचा मुलगाही होता. या अपघातात मुलगा बचावला आहे. पियुष हे पत्नी आणि आपल्या लहान मुलासह निंभी या पत्नी प्रतीक्षा हिच्या माहेरी कार्यक्रमासाठी मित्राच्या दुचाकीवरून गेले होते. तेथे त्यांनी सर्व नातेवाईकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि कार्यक्रम संपल्यानंतर पियुष हे तिथून घरी जाण्यासाठी निघाले. घरी परतत असताना पियुष यांच्या दुचाकीला मध्येच एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात पियुष आणि त्यांची पत्नी प्रतीक्षा हे जागीच ठार झाले तर 1 वर्षाचा चिमुकला हा बचावला असून त्याच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पियुष आणि प्रतीक्षा यांचे मृतदेह अमरावती येथे रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पियुष आणि प्रतीक्षा यांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. पियुष आणि प्रतीक्षा यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या एकुलत्या एक मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.